ची परमात्मा ची ततड़ी यासाठी करायचे शरीराची होय माती शरीराची होय माती किंवा चार दिन की जिंदगी चार दिन कामेल आहे जायची गरज नाही तुम्ही म्हणाल ताई देवाचं भजन करायचे तर कुठे जंगलात जाऊन बसावं लागेल आम्हाला वेगळा वेळ करावा लागेल पण उठता बैसता हरी बोला भांडता कांडता हरी बोला गरज नाही आपण कोणतीही क्रिया करत असताना भगवंताचं भजन करू शकतो मला सांगा देवाचं भजन करण्यासाठी अजिबात वेगळा वेळ नाही काढावा लागेल एका गावामध्ये काय झालं पहा एक आजोबा होते आणि अगदी खूप वर्षापासून त्यांचे किराणा दुकान होती पहा त्या दुकानामध्ये एवढं गिराईक पूर्ण गावात त्यांची एकटीच दुकान होती एकच दुकान असल्यामुळे अगदी 24 तास त्यांच्याकडे गिराईक चालू राहायचं मग एक दिवस बाबाकडे गेले म्हणलं बाबा स्वतःचा उद्धार करण्यासाठी भजन कधी करता म्हणे ताई काय सांगू म्हणलं सकाळी काय काम असतं म्हणे ताई सकाळी सकाळी तर ते दुकानं साफ करावं लागतं म्हणे लोक दिवसभर येत राहतात ना मग सकाळी तर काम असतं म्हणलं दुपारी म्हणे दुपारी पण गिराईक असतं म्हणलं मग सायंकाळी म्हणे सायंकाळी पण गिराईक असतं म्हणलं मग रात्री काय करता झोपताना ते म्हणे ताई दिवसभर एवढं गिराईक असल्यामुळे सगळे पैसे एका जागेवर जमा होतात मग संध्याकाळच्या टायमाला पैसे वजावं लागतात म्हणलं असं म्हणलं मग उठल्या उठल्या काय करता म्हणे ताई काहीच काम नसतं म्हणलं आंघोळ करताना काय काम असतं बाबा म्हणे ताई काहीच नसतं बाबाला एकच सांगितलं फक्त उद्यापासून जेव्हा तुम्ही आंघोळीला बसल्याच्या नंतर पहिला तांब्या डोक्यावरती घ्याल तेव्हा फक्त एवढंच म्हणायचं देवाची द्वारी लक्ष्मी वल्लभ तयाजवळ जीवनामध्ये नित्यनेम होता पण अखंड
संपूर्ण देवाचं भजन केल्याचा परिणाम असा स्वतःच्या जीवनामध्ये एवढा फायदा झाला जेव्हा बाबाचा प्राण गेला ना तर जीव गेल्याच्या नंतर पहा माणसाला उचलण्याच्या अगोदर आंघोळ घालतात एकदा जेव्हा बाबाच्या डोक्यावरती पहिला तांबे टाकला तेव्हा बाबाने परत हरिपाठ चालू केला देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती जारी बाबाने पूर्ण हरिपाठ म्हटला आणि नंतर म्हाताऱ्याचा जीव गेला मला सांगायचंय काय